तर फ्रेंड्स, तुम्हाला तर माहिती आहे मी बहिणीक आलेली आहे. अर्धा भाग तर तुम्ही बघितलाच बहिणीची. तिला लाडू तिच्याकडे जी ऑर्डर दिलेली होती तिची तिने छान पूर्ण केलेली आहे. परंतु आता ती म्हणते तुम्ही आलेले आहेत, मी एवढं छान बनवते तर घरीच एक रेसिपी ट्राय करते. ती पण फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. आणि ती काय बनवते ते तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्कीच दिसेल. आणि तिचे पोरं बघा किती हुशार आणि किती संस्कारी बिचारे पोरं, इतकी मदत करताय तिला. रामराज, खूप छान. माझी मुलगी नाही एवढी मदत करते, एवढी तिची मुलं मदत करताय. छान. आता ताई इकडं रेसिपी ट्राय करते. ताई कोणती रेसिपी सांग? रव्याचे मेंदू वडे करते मी आता. तर आता ती रव्याचे मेंदू वडे करते, तुम्हाला रेसिपी पण दाखवते. काय करण्यापेक्षा घरीच बनवते, नाश्ता बनवते. चल आता रेसिपी बघून घ्या. ताई रवा घेते, किती वाटी घेते ग? दोन वाटी घेते. आपल्या सर्वांना पुरा लागतो नाश्ता. दोन वाटी रवा. तुमच्याकडे जसे मेंबर असतील त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रमाणात घेऊ शकता रवा. इकडे ताईने मिरची आणि लसूणचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. इकडे बटाटे घेतलेले आहे. ते कसं कसं बनवते ते तुम्हाला. हो हे बघ, या ठिकाणी पूजाचं मदत करायचं काम चालू आहे. फक्त कोथिंबीर निवडते ती. टाकला जिरे, टाकले हिंग, टाकला जरा. आता मी हिरवी मिरची ते वाटलेलं होतं ना ते टाकणार आहे. म्हणजे तिखट नको लागायला. रवा टाकणार आहे. रव्याला जरास हलकं शेकून घ्यायचंय जरा त्याच्यातच. साईडला आपण आहे ना गरम पाणी करता ठेवणार आहे जरा. लाइटर चालू नाही राहिले. माझं लाइटर चालू नाही. काय बस ना आवरणार राम, बस ना पटापट जरा हे करू. असं येत नाही मला. हा एवढे काम करतो आणि म्हणतो की आता जमत नाही असं कसं करे. हा मावशाली म्हणून जमत नाही, बाकी काही नाही. याच्यात आपण मीठ ऍड करून घेणार लगेच, नंतर लक्षात नाही राहत म्हणून. हे शेकलंय आता जरा. आपण याच्यात बटाट्याचं किस ऍड करणार. बटाटे किसायचे पहिलेच धुवून घ्यायचे, नंतर धुवायचे नाही बा का. इकडे राज देखील व्हिडिओ काढतोय. ताईंनी इकडे जर इन्स्ट्रक्शन सांगितल्यानंतर तो म्हणतो ओके. पाणी जसं जसं लागतं तसं टाकायचं. हे आपलं पिठासारखं होत नाही ना, तोपर्यंत याला थोडं शिजवायचं आहे. जसं पिठासारखं व्हायला पाहिजे जेणेकरून मेंदूमध्ये परफेक्ट जमतो अशा पद्धतीने.
आपलं असं पद्धतीने झालंय आता हे पीठ रेडी झालेलं आहे. आमच्या ताईला काय पण रेसिपीची सवय नाही, थोडस समजून घ्या काय स्पेशल असेल तर. ताई कसं वाटतंय रेसिपी बनवताना? एकदम मस्त वाटतंय मला, पण सांगायला तू बनवते एवढी भारी. आम्हाला ते खायला काय मजा नाही येणार का? मस्त हे झालंय आता, थोडं थंड होऊन द्यायचं. तर फ्रेंड्स, हिने मस्त पीठ हे करून घेतलेलं आहे, खिशी घेतलेली आहे दव्याची, आणि टेस्ट करून बघितलं खूप मस्त. आता इकडे चटणीची तयारी करते ती, शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची. अजून काय टाकणार ताई? लिंबू टाकणार, थोडीशी साखर टाकणार आहे. आंबट गोड चटणी बनवणार आहे मेंदूवड्यासोबत खाण्यासाठी. फ्रेंड्स, आता ताईने वडे तळायला सुरुवात केलेली आहे. कशा पद्धतीने करते ते बघून घ्या. सेम मेंदू वड्याचा जसे आपण मेंदू उडीद डाळचे वडे बनवतो सेम असेच बनवून घ्यायचे, पण ते लगेच तेलात टाकावे लागतात. हे काय नाही, बनवून ठेवले तरी काही प्रॉब्लेम नसतो ना, तयार करून फ्रीज मध्ये पण स्टोअर करून ठेवू शकतो ना गं. हे आपण जेव्हा वेळ असेल तेव्हा. आमची ताई हुशारच आहे ऑलरेडी बनवणे. माशी बादाम घेऊन चालला ती का? अशा पद्धतीने ताई वडे बनवून ठेवते मस्त. शेप पण छान, बाळ पण चिडची करायला लागले आता. हो खाल्ला लाडू खाल्लाय त्याने असे. तर वडे तळायला टाकलेले आहे ताईने, बघू शकता तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे. तेल परफेक्ट गरम पाहिजे असं याच्यासाठी. याला असं खमंग तळून द्यायचं. हो मस्त खुसखुशीत होत ना, मस्त लाल असं लालसर तळायचं. हे मी पाहिलं मी युट्यूबवर. गॅस कमी चालतं, गॅस घ्यायचा उद्या. हो का? माझे आले ना तुला ऑर्डरची, अजून दुसरे ऑर्डरचे आले का? मग लगेच हा लगेच मग ते सांगते मी ना, त्याच्यातच मी. तर फ्रेंड्स, छान वडे तळले गेलेले आहे. राम इकडे. छान वडे तयार झालेले आहे, खुसखुशीत मस्त. मला पूजा म्हटले की मेंदू वड्याची प्लेटिंग केलं, शूटिंग काढा आणि ही बघा, हे लगेच खायला सुरुवात केलेली तिने इथे. छान बरे झाले, आणि खरंच टेस्ट एकदम भारी. घरी ये पण दे तर फ्रेंड्स, मिस्टर मस्त ज्योतिताई छाचे रवा मेंदू वडे ट्राय करता, कसे झाले हो? खूप छान. चटणी चटणी पण खूप छान. चटणीची रेसिपी राहिली पण वडे छान बनवले, मस्त क्रिस्पी क्रिस्पी. चटणी पण थोडी आंबट वगैरे आहे, आंबट गोड आहे चटणी, मस्त लागते छान एकदम. चला करा एन्जॉय. तिकडे जाऊन अन्न पण हे बघा, इकडे मस्त बसलेले आहे खायला. कसे झाले मनस्वी? मस्त. राज मग काय? मस्त. राम ओके. चला ताई एक एक सर्व करते, मी तर तिला काहीच मदत करू नाही लागले. तर फ्रेंड्स, आजचा लॉग व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मेंदू वडा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय. कर गं बाय बाय. कर रे बाय राज. बाय.